नमस्कार आज चार एप्रिल दोन हजार तेवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी अनुदानापायी कांदा कवडीमोल पंचवीस किलो दराने विक्री करण्याची वेळ सरकारचा निर्णयाचा व्यापाऱ्यांनाच लाभ म्हणजे पहा सरकार म्हणजे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने कांदा वगैरे घेण्याचा निर्णय वगैरे घेतला परंतु पहा समिती वगैरे स्थापन करण्यामध्ये वगैरे त्यांना लेट झाला व कांदा खरेदी करण्याची तारीख वगैरे त्यांनी फक्त एकतीस मार्च हीच दिलेली होती त्यामुळे शेतकऱ्यांना वगैरे जेवढा लाभ वगैरे व्हायचा होता तेवढा लाभ वगैरे आपला झालेला दिसून आला नाही व यासोबतच पहा एकतीस तारखेपर्यंत जर म्हटलं म्हणजे अठ्ठावीस तारखे सत्तावीस तारखेला तो निर्णय वगैरे प्रसिद्ध झाला व एकतीस तारखेपर्यंत म्हणजे जे व्यापारी वगैरे होते ज्यांनी माल अगोदरच कांदा वगैरे घेऊन ठेवलेला होता त्यांनाच याचा लाभ वगैरे झालेला आहे असं इथं म्हटलेलं आहे मग पाहूयात आता पहा हे काही निगेटिव्ह गोष्टी वगैरे आहेत म्हणजे ज्या पद्धतीने पहा केंद्र सरकार एम एस पी वगैरे जाहीर करतं ते कधी करतं तर पीक तुम्ही लावण्याच्या अगोदरच करतं मग हे अशा पद्धतीने होऊ नये म्हणजे आता पहा जर एन्सला वगैरे जर प्रश्न आला की म्हणजे विपणन क्षेत्रामधील वगैरे काय प्रॉब्लेम समस्या वगैरे काय आहेत तर तिथं तुम्ही हे अगदी लिहू शकता की निर्णय वगैरे वेळोवेळी वेड़ वगैरे होत नाही ओके त्यानंतर पुढे चला राहुल गांधी यांना जामीन दोषी ठरवण्याच्या निकालाबाबत तेरा एप्रिलला सुनावण तर यावर प्रश्न वगैरे कशा संदर्भात वगैरे येऊ शकेल तर यासाठी पहा आजच्या द हिंदूमध्ये एक म्हणजे शेवटची टेक्स्ट आणि कंटेक्स्ट पेजवरती एक न्यूज आलेली आहे ओके तर हे पहा यांनी पण आज म्हणजे मला वाटलं की हे कदाचित जास्त दिलेलं आहे परंतु जास्त इथं पण डिटेल वगैरे दिलं नाही म्हणजे हे जास्त स्कॉलनियल वगैरे गेलेला आहे एवढं काही डीपमध्ये वगैरे जात नाही यू पी एस सी तर पहा जे डिफेमेशन केस वगैरे आहे म्हणजे मानहानीचा खटला वगैरे जो आहे किंवा मानहानी वगैरे करण्यात येते तर ते केव्हाचा आहे तर अठराशे साठमध्ये मध्ये जेव्हा आय पी सी वगैरे तयार झाली होती ओके त्यामध्ये सेक्शन चारशे नव्याण्णव नुसार ही सजा वगैरे सुनावण्यात आलेली आहे राहुल गांधी यांना ओके सेक्शन चारशे नव्याण्णव आय पी सीमधील हे कलम आहे तर यानुसार क्रिमिनलाइज्ड वगैरे करण्यात आलेलं व त्यानुसार पहा हे ब्रिटिशांनी केलेलं आहे ब्रिटिशांचा हे हेतू काय होता की जे भारतामधील जे लोक वगैरे आहेत त्यांना इंग्रजांच्या विरोधात वगैरे काहीच बोलता वगैरे येऊ नये त्यांना चुप करण्यासाठी वगैरे त्यांनी काय केलं होतं खऱ्या अर्थाने हा कायदा वगैरे तयार केला होता अठराशे सातची आय पी सी आहे परंतु अठराशे साठच्या आय पी सीला आपण अद्याप अमेंड केलेलं आहे का तर बिलकुल नाही व पहा ब्रिटिशांनी म्हणजे ब्रिटिश काळामधील जी पोलीस वगैरे आहे आता सध्याला ती अद्याप रिफॉर्म वगैरे झालेली आहे का तर बिलकुल नाही त्यामुळे पहा आपण आज देखील पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी भितो कारणच त्याचं हे आहे की आपली जी पोलीस आहे ती कॉलॉनियल इरामधलीच पोलीस आहे व त्यांचे जे कायदे आहेत ते कॉलोनियल इराचेच तसेच पुढे वगैरे आलेले आहेत कदाचित पहा आता हे जर दृश्य वगैरे जर चेंज करायचं असेल आपल्याला म्हणजे आता आपण पण एखाद्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन वगैरे आपली तक्रार वगैरे मांडायचं वगैरे म्हणजे अगदीच बेस्ट पद्धतीने वगैरे जशा पद्धतीने आपण शाळेत वगैरे जातो अगदी तशा पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये वगैरे जातो का आपण भीती वाटते आपल्याला वकिलांना घेऊन वगैरे आपण जाऊ शकतो तिथे मग अगदी तशा पद्धतीने जर व्हायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल सर्वप्रथम पोलीस रिफॉर्म वगैरे करणं अगदी गरजेचं आहे हे तुम्ही मेन फोकस इथं ठेवू शकता त्यानंतर आणखीन एक प्रिलिमिला वगैरे इथून प्रश्न पडू शकतो की पहा राईट टू रिप्युटेशन वॉज प्रोटेक्टेड अंडर आर्टिकल ओके म्हणजे इज्जतीने जगण्याचा वगैरे अधिकार कशात देण्यात आलेला आहे तर आर्टिकल एकवीस आहे हे थेवा। आ, 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 एक तुम्ही प्लीज लक्षात ठेवा कारण यू पी एस सीने पहा दोन हजार आय थिंक हां दोन हजार एकोणीसपासून आर्टिकल एकवीसवरती वगैरे प्रश्न विचारण्याचा वगैरे थोडासा जास्तच प्रभाव वगैरे तिथे पडलेला आहे ओके ते एक गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर पुढे या कोर्ट नेवर एक्सप्लेंड हाऊ धीज बॅलन्सिंग त्यानंतर पहा आपलं सुप्रीम कोर्टामध्ये एखाद्या वेळेस वगैरे जर केस गेली ओके एकीकडे एक अगदीच डी ऐस पी एस पी असेल व फंडामेंटल राईट असं असेल किंवा आता ही डिफिमेशन केस आहे ओके म्हणजे मानहानीचा मानहानीचा खटला विरुद्ध काय आर्टिकल एकोणीस आर्टिकल एकोणीस काय सांगतात तर तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे आहे बरोबर मग पहा फ्रीडम ऑफ स्पीच आहे व एकीकडे आहे मानहानी मग या दोन्हींना तुम्ही टॅकल कसं कराल तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय आहे इथं की तुम्ही बॅलन्स करून चला ओके परंतु बॅलन्स कसं करायचं हे सुप्रीम कोर्टानं अद्याप वगैरे सांगितलेलं नाही आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर नव्याने कायदा वगैरे करण्याची गरज आहे हेच इथे आपल्याला बेसिकली सांगता येतं हेच मोस्ट आय एम पी आपल्याला इथं लिहायचं आहे कारण पोलीस रिफॉर्म पाहिजेत आपल्याला त्यानंतर आय पी सी जे आहे इंडियन पिनल कोड हे अगदीच अठराशे साठशी आहे त्यामुळे अठराशे साठला तर आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य होतं मग ब्रिटिशांनी तयार करून दिलेले आपण कायदे वापरत आहोत व सध्याला आपलं जे कन्सेप्ट आहे ती वेल्फेअर स्टेटची असताना देखील आपण पोलीस हिराचे कायदे वगैरे वापरत आहोत हे सर्व म्हणजे चुकीचं आहे कुठेतरी त्यामुळे यावर लवकरात लवकर वगैरे हे चेंज होणं गरजेचं आहे हे 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 तुम्ही तुम्ही असं म्हणू शकता इथे ओके ओके कायदा जो म्हटला मी आर्टिकल एक विस हे प्लीज लक्षात ठेवा म्हणजे या जे राहुल गांधीची जी केस आहे या गोष्टीची निगडीत जे जे कायदे वगैरे होते ते मी बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे तुम्हाला सांगितलेले आहेत त्यानंतर पुढे या भारतीय वाघांना कंबोडियाचे वेद पहा कंबोडिया ही एक म्हणजे एक देशा है, चाहे, ओके, मदेश हा एक देश आहे म्हणजे एशियामधीलच आहे ओके आशियामध्येच हा देश आहे अगदीच तुम्ही थायलंड जर थायलंडच्या साईड वगैरे जर गेलात तर तुम्हाला हा मॅपमध्ये वगैरे कंबोडिया हा देश दिसेल मग कंबोडियामध्ये दोन हजार सातला नामशेष झाला आपला वाघ ओके मग तिथे आता सध्याला वाघ नाही आहे मग भारत त्यांना वाघ देण्याच्या वगैरे तयारीत आहे किंवा तशा पद्धतीने देता येईल का अशा पद्धतीचा अभ्यास वगैरे सध्याला चालू आहे मग कदाचित जर तसं झालं तर आपले रिलेशन वगैरे तिथे अगदी चांगल्या पद्धतीने वगैरे होतील असं आपण तिथं म्हणू शकतो तरी देखील पहा आता भारतीय वाघ वगैरे आपल्याला सध्याला चर्चेत दिसतोय त्यानंतर भारतीय म्हणजे आफ्रिकन चित्ता वगैरे आपण आणलेलं आहे कुलो नॅशनल पार्क वगैरे जे काही आहेत ओके हे सर्व तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे व यावरचं रिव्हिजन वगैरे प्लीज करा कारण यू पी एस सी म्हणजे गेल्या वर्षीपासून हे चर्चेत वगैरे आहेत कुनो नॅशनल पार्क त्यानंतर चित्ता वगैरे तर यावरतीचं पण प्रश्न वगैरे बनण्याचे जास्त चान्सेस वगैरे आपल्या इथं दिसून येतील त्यानंतर पुढे चला विविधा इथून अन्य न्यूज गरजेची नव्हती त्यानंतर आपण पुढे येऊयात पहा हे म्हणजे सत्ताकारण वगैरे दिलेलं आहे त्यानंतर फ्रान्समध्ये निवृत्ती वेतन आंदोलनामुळे तणाव वगैरे निर्माण झालेला आहे कशामुळे तणाव वगैरे झाला तर पहा फ्रान्समध्ये अगदीच त्यांचे जे राष्ट्राध्यक्ष वगैरे आहेत त्यांनी काय म्हटलं की जे म्हणजे रिटायरमेंटचं जे एज आहे ते आपण इन्क्रीज करूयात रिटायर म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वगैरे रिटायरमेंट एज वगैरे त्यांनी इन्क्रीज केलं यामुळे फटका कुणाला बसला पहा जे युवा वगैरे वगैरे आहेत ते अगदीच बेरोजगार तशाच पद्धतीने राहतील व ज्यांना नोकरी म्हणजे जे सर्व्हिसमध्ये वगैरे आहेत त्यांना काय जास्त वेळ वगैरे काम करावा लागेल काम म्हणजे जास्त कालावधीसाठी वगैरे वयाची आता पूर्वी जर म्हटलं आपण आठ एकोणसाठ वय वयवर्ष एकोणसाठपर्यंत जर तुम्हाला काम करायचं असेल तर आता किती बासष्ट वगैरे जर म्हटलं तर अगदीच तीन वर्ष तरी एक्स्ट्रा ड्युटी वगैरे तुम्हाला लागण्यात आली मग या विरोधात वगैरे सध्याला फ्रान्स वगैरे आंदोलन चालू आहे ओके यामधून हो तर आता एमपीएससी ला वगैरे न्यूज गरजेची नाही परंतु साठी वगैरे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये वगैरे फ्रान्स आपल्याला चालू होता हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात त्यानंतर पहा फिनलंडचा आज नाटोत प्रवेश आता पहा नाटो गेल्या वर्षीपासून अगदीच फेब्रुवारी चोवीस uh, फेब्रुवारीपासून नाटो हे चर्चेत वगैरे आहे रशिया युक्रेनचं युद्धामुळे ओके त्यामुळे जे नाटोचे कंट्रीज वगैरे आहेत ओके नाटोचे नाटो, नाटो सहभागी राष्ट्र वगैरे जे काही आहेत ते तुम्ही प्लीज एकदा लक्षात ठेवा यासोबतच पहा त्यांचं मॅपिंग पण अगदी करून घ्या ओके हे मी जास्त करून आता युपीसी सेंट्रिक वगैरे होमवर्कच देण्यासंदर्भात बोलतोय मी व रिव्हिजन बेसिसवर सध्याला चालू आहे त्यामुळे प्लीज सर्वजण जे काही म्हणजे मी सांगतोय ते तुम्ही प्लीज ऐकून घ्या ज्यांनी युपीएससी करत आहेत त्यांच्यासाठी तर ही खास महत्वाचं असेल त्यानंतर एमपीएससीला जे जे तुम्हाला वाटतं ना जे मी सांगतोय ते होमवर्क वगैरे ते तुम्ही अगदीच लक्षात वगैरे ठेवू शकता आता फिनलंड नाटोचा हिस्सा आहे का मग तर अगदीच बिलकुल आहे नाटोचा हिस्सा फिनलंड वगैरे झालेला आहे तशा पद्धतीने एकतीस राष्ट्र आता काय झाले आहेत तर नाटोचे सदस्य राष्ट्र वगैरे आहेत अशा पद्धतीने आता पहा यु एम पी एस सीला काय येईल फक्त आकडेवारी वगैरे विचारण्यात येईल की नाटोची सदस्य संख्या किती आहे तर त्याचं उत्तर असेल एकतीस ही नाटोची सदस्य संख्या वगैरे आहे त्यानंतर पुढे या पहा आता सर्वांना माहिती आहे आपण याच्यापूर्वीही डिस्कस वगैरे केलेलं आहे की म्हणजे पार्लमेंट आहे पार्लिमेंटची प्रोडक्टिव्हिटी वगैरे सध्याला घटत आहे मग पार्लमेंटची प्रोडक्टिव्हिटी घटत आहे अशी सर्वांना माहिती आहे मग त्याचं उदाहरण तुम्हाला जर द्यायचं म्हटलं तर पहा सध्याला संसदेचं अधिवेशन वगैरे चालू आहे मग त्या संसदेच्या अधिवेशनामध्ये अगदीच एकीकडे जे विपक्ष आहेत त्यांनी राहुल गांधीच्या केसबद्दल वगैरे बोलत आहेत किंवा अडाणी प्रकरण वगैरे व एकीकडे दुसरीकडे जर पाहिलं आपण तर सत्ताधारी पक्ष आहे सत्ताधारी पक्ष अगदीच राहुल गांधींनी दुसरीकडे जाऊन दुसऱ्या देशात जाऊन वगैरे अपमान वगैरे केला अशा पद्धतीने ते सध्याला भांडण वगैरे सध्याला संसदेमध्ये वगैरे चालू आहे या संसदेच्या गदारोळात पहा एक बिल पास झालेलं आहे त्याचं नाव आहे स्पर्धा सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस आता पहा स्पर्धा सुधारणा विधेयक हे डायरेक्टली कोणत्याही चर्चेविना वगैरे मंजूर करण्यात आलेले आहे हे प्लीज तुम्ही लक्षात ठेवा राज्यसभेमध्ये कोणत्याही चर्चेविना ते मंजूर करण्यात आलं मग आता याचं इम्पॅक्ट काय होईल पहा एकीकडे या बिलची चर्चा झाली नाहीये ओके मग ही चर्चा झाली नाही व उद्या हा कायदा बनून येतो व कायदा बनून आल्यानंतर समाजामध्ये वगैरे लागू होतो मग समाजामध्ये लागू झाल्यानंतर जे त्याची इम्पॅक्ट वगैरे आहेत ते इम्पॅक्टची इथं तर स्टडी करण्यात आलेली नाहीये ओके मग इम्पॅक्ट जर झाला याचा काही फंडामेंटल राईटवर वगैरे तर हे कुठं जाईल कायदा सुप्रीम कोर्टामध्ये जाईल मग सुप्रीम कोर्टाची पेंडन्सी वाढली का नाही अगदीच वाढली कशामुळे वाढली तर अगदीच संसदेमध्ये चर्चा वगैरे झाली नाही या कारणानिमित्त काय झालेली आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये त्याची पेंडन्सी वगैरे इन्क्रीज झाली किंवा केसेसची संख्या वगैरे इनक्रीज झाली हे आपलं रिलेशन वगैरे सांगता यावं म्हणजे पहा आता आपली जे कम्पिटिशर वगैरे असतील तर मी फक्त लिहितील की सुप्रीम कोर्टामध्ये जेजस्वी संख्या वगैरे कमी आहे त्यानंतर जे हायकोर्ट आहे हायकोर्टामध्ये पण सद जजेसची संख्या वगैरे कमी आहे त्यामुळे जे केसेस म्हणजे केसची वाढती संख्या वगैरे आपल्याला जास्त दिसते त्यानंतर सुप्रीम कोर्टाला हायकोर्टाला सुट्ट्या जास्त असतात अशा पद्धतीने ते उत्तर लिहतील परंतु तुम्हाला अगदीच दोन पॉईंट वगैरे समजले की संसदेमध्ये वगैरे डिस्कशन होत नाही आहे त्यामुळे काय होत आहे तर स जे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट वगैरे आहे यामध्ये केसेसची संख्या वगैरे त्यांच्यामुळे देखील वाढत आहे हे तुम्ही तिथं लिहू शकाल म्हणजे थोडंसं तुमच्या उत्तरामध्ये पण थोडंसं एक विभक्ता वगैरे दिसून येईल तिथे ओके त्यानंतर विचार आहेत हे मंत्र्यांनी वगैरे लिहिलेत त्यामुळे मी आला स्किप केलेलं आहे पहा ओके कारण बी जे पीचं वगैरे ते देशाचं गुणगानच वगैरे गातील क्रिटिकल अनालिसिस वगैरे तिथं होणार नाही त्यामुळे मी त्याला स्किप केलेला आहे त्यानंतर एवढ्या महाविद्यालयांची करायची काय आता पहा एकेकाळी डी एड बी एडला ला वगैरे अगदीच महत्व होतं ओके मग त्यानंतर आली इंजिनिअरिंग मग इंजिनिअरिंग चालू झाल्यानंतर पहा सध्याला पंचवीस हजार म्हणजे पंचवीसशेहून अधिक काय आहेत तर इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे आहेत मग त्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमधून पहा दरवर्षी सुमारे पंधरा लाख अभियंती तयार होऊन नोकरीच्या सुद्धा शोधात भटकंती करताना वगैरे दिसतात म्हणजे पहा दरवर्षी पंधरा लाख विद्या पंधरा लाख इंजिनियर्स वगैरे आपले बाहेर पडतात परंतु आपल्याकडे जॉबच्या संधी वगैरे नाहीत किंवा आपल्या पद्धत आपल्याकडे रिसर्चचं माइंडसेटच वगैरे तयार करण्यात आलेलं नाही ओके रिसर्च ओके okay, आता अगदीच जर तुम्ही एम ए करत असाल किंवा म्हणजे मास्टर वगैरे करत असाल कशात किंवा पी एच डी वगैरे जर करत असाल पी एच डीसाठी सध्याला सा आहे तशा पद्धतीने परंतु काही विद्यापीठ आहेत तिथं पण त्या पद्धतीची रिसर्च वगैरे होत नाही म्हणजे आपल्याकडे रिसर्चचं कल्चरच नाही आहे ओके okay, अगदीच त्याच पद्धतीने पहा जर इंजिनिअरला तुम्ही रिसर्चच्या पद्धतीने जर म्हणजे तिथे कॉलेजमध्ये वगैरे थोडंसं रिसर्च वगैरे करण्याला लावलं असतं तर अगदीच त्या इंजिनिअरचा वगैरे कुठेतरी फायदा वगैरे झाला असता परंतु आपण काय केलं त्यांना फक्त अकॅडमिक सेमिस्टर पास करणं एवढंच आपण शिकवलं म्हणजे पहा हे बी ए यम वगैरेच नाही तर फक्त हे म्हणजे हे सर्व शाखांना वगैरे लागू पडतं आपल्याकडे कारण आपल्याकडे रिसर्चचं हे कल्चरच ठेवलं नाही आपण ओके व पहा आय आय टी वगैरे आहेत तिथे रिसर्चचं वगैरे कल्चर आहे परंतु ते विद्यार्थी वगैरे इतर राहतात का ते इंजिनियर्स अगदीच ब्रेंडेड म्हणून वगैरे ते कुठे जातात अमेरिकेला वगैरे जातात व तिथे जाऊन ते तिथे रिसर्च वगैरे तयार करतात म्हणजे काय प्रॉब्लेम कुठे आहे तर प्रॉब्लेम इथं आहे की रिसर्चचं कल्चर वगैरे भारतामध्ये नाही आहे जर पहा रिसर्चचं कल्चर भारतामध्ये जर असतं तर आपण आत्मनिर्भर किंवा आत्मनिर्भर भारत किंवा झाला असता परंतु तसं झालं का नाही आता पहा आपल्या आपले जे हे आहेत म्हणजे आपण कोणतेही वर्ल्ड बँकचे सध्याला जे अध्यक्ष वगैरे आहेत किंवा अन्य जागी जर जा पाहिलं आपण ऋषी सनोक वगैरे जर पाहिले यांची नावं वगैरे घेताना आपण कशा पद्धतीने अभिमानाने सांगतो की भारतीय वंशाचे आहेत पण भारतीय वंशाचे ते का झाले तर कारण का पहा त्यांच्या जे पूर्वज वगैरे होते त्यांना आपण संधी वगैरे निर्माण करून दिली नाही इथं आपला प्रॉब्लेम वगैरे तिथं सांगू शकतो आपण ओके त्यामुळे पहा आपला रिसर्चचं कल्चर वगैरे भारतामध्ये तयार करणं हे अगदी गरजेचं आहे जर पहा आपण पंधरा लाख इंजिनियर्सला वगैरे जर रिसर्चचं कल्चर वगैरे जर दिलं तर ते अगदीच नवीन काहीतरी एक मेथड वगैरे निर्माण करू शकतील किंवा काहीतरी म्हणजे एखादी वस्तू वगैरे तयार करू शकतील परंतु आपण त्यांना फक्त स्पर्धा परीक्षा किंवा आता पहा जे इंजिनियर्स वगैरे आहेत ते सध्याला एमपीएससी किंवा युपीएससीमध्ये वगैरे येत आहेत मग त्यांचं जे एज्युकेशन वगैरे झालं त्याचा काहीच फायदा वगैरे होत नाही म्हणजे तिकडले चार वर्ष त्यांनी पण घालून काहीच फायदा वगैरे झाला नाही आता बी एचे पण तसंच आता बी एची खरं यू पी एस सी जर पाहिलं तर बी एचे सिलेबसवर वगैरे आधारित आहे परंतु तसं होतं का तर बिलकुल होतच नाही आहे सध्याला हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं त्यामुळे एज्युकेशन सिस्टीममध्ये वगैरे बदलाव करणं हे अगदी गरजेचं आहे हेच आपण इथं म्हणू शकतो जोपर्यंत पहा आपण फक्त सेमिस्टर आणि पर्सेंटेजला जर आपली गुणवत्ता वगैरे जर समजत असू तर आपलं म्हणजे आपला विकास वगैरे साध्य होणं हे अगदी चुकीचं आपली क संकल्पना वगैरे आहे हे आपण तिथं म्हणू शकतो ओके त्यानंतर पुढे चला तंत्रज्ञान कंपन्यांना चार जी पी टी चारची धास्ती का पहा चार जी पी टी हे सध्याला चर्चेत आहे मग चार चार्ट जी पी टी आहे त्यांनी आता नवीन व्हर्जन वगैरे त्यांचं लॉन्च केलेलं आहे याच्यापूर्वी ते तीन पॉईंट फाईव्हवर होते आता ते फोर पॉईंट झिरोवर वगैरे आलेले आहेत मग पहा याचं व्हर्जनचं नेमकं झालेलं काय कारण वगैरे इथं दिलेलं आहे पाहा दिले तर पहा मानव आणि संगणक यांच्यात मानवीय पद्धतीने संवाद घडवून आणताना विविध प्रकारच्या क्रिया सहज पार पडू शकणाऱ्या चार्ट जी पी टीची सुधारित आवृत्ती जी पी टी फोर आहे जी पी टी थ्री पॉईंट फाईव्हपेक्षा दहा पट अधिक वेगवान असलेल्या या नवतंत्रज्ञान मानवाशी मानवासारखा संवाद साधण्याची क्षमताही अधिक आहे ओके आता पहा जे तीन पॉईंट पाच वगैरे जे चार जी पी टी होतं त्यामध्येच ते उत्तर अगदी चांगल्या पद्धतीने वगैरे देत होतं मग आता पहा चार पॉईंट झिरो जर आल्यानंतर अगदीच त्याचं काय झालेलं आहे त्याचं वाईड वगैरे म्हणजे त्याची जी क्षमता वगैरे आहे ती थोडंसं वाईड वगैरे झाली आहे हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो मग पहा यामुळे काय झालेले आहेत जे इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे वगैरे संशोधक वगैरे किंवा जे सीईओ वगैरे आहेत यांनी याला विरोध वगैरे केलेला आहे जसं यामध्ये आहेत इलॉन मस्क त्यानंतर ॲपलचे संस्थापक त्यानंतर ट्विटरचे ते ट्विटरचे वगैरे सांगितलं त्यानंतर ॲपलचे त्यानंतर स्काईपचे ओके हे जे सर्व संस्थापक वगैरे आहेत यांनी थोडासा त्याला विरोध दर्शवला यांचं म्हणणं काय की हे मानवाचा मानवाला वगैरे थोडंसं घातक वगैरे असं त्यांनी म्हणलं त्याबद्दल म्हणणं वगैरे आहे त्यांचं परंतु हा जर तुम्ही जर विचार यांच्यासाठीच सा लागू केला किंवा यांचेच जर प्रोडक्ट वगैरे त्यांच्यासोबतच तुम्ही जर याला लागू केला तर पहा कोणतीही टेक्नॉलॉजी वगैरे मान मानवासाठी घातकच आहे असं आपण तिथं कन्सिडर करू शकतो कारण पहा त्यामधून तर एमिशन वगैरे होणारच आहेत ओके आता पहा हे जे ॲपलचे कंपनीचे वगैरे सी ओ वगैरे त्यांनी बोलले त्यांनी काय म्हटले की अगदीच हे मानवासाठी वगैरे घातक आहे परंतु मोबाईल फोन जेव्हा आला बाजारामध्ये तो पण चिमण्यांसाठी वगैरे घातकच ठरला त्यानंतर आता देखील पहा आता देखील जी स्टडीज वगैरे सांगते हार्ट अटॅकचं वगैरे रेट कशामुळे वाढत आहे तर जे मोबाईल वगैरे आहेत मोबाईलची जी फ्रिक्वेन्सीज वगैरे असतात किंवा त्यांचे जे रेडिएशन वगैरे असतात त्यामुळे हर्ट अटॅकचं वगैरे प्रमाण वगैरे वाढलेलं आहे असं सांगितलं जातं परंतु पहा याबद्दल अद्याप जे कॅपिटलिझम वगैरे आहे त्यांची केस्टडी वगैरे अप्रूव्ह झालेली नाही आहे ओके फक्त मी तुम्हाला केस्टडीचा कच्चा वगैरे तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे मग पहा यामधून पण आता प्रत्येक जर कोणती पण टेक्नॉलॉजी वगैरे जर मार्केटमध्ये आली तर त्याचं निगेटिव्ह इम्पॅक्टच आपल्या पर्यावरणावर वगैरे होणं हे ग होणारच आहे हे आपण बेसिकली मान्य करायला हवं मग पहा यांची जी कंपनी आहे ही चांगली व जे जे चॅट जीपीटी आहे ती अगदी चुकीची आहे असं म्हणणं ही अगदी इथंच चुकीचं ठरलं असं माझं मत आहे कारण पहा इंडस्ट्रियल आता अगदीच आपलं पर्यावरण वाचवायचं आहे त्यामुळे चॅट जीपीटीला वगैरे विरोध करणं हे अगदी चुकीचं होईल कारण पहा एखाद्यानं केलं म्हणजे आता असं होत आहे की अमेरिकेने इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन वगैरे केलं ते ठीक आहे परंतु इंडियाने जे इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन वगैरे किंवा आपला विकास वगैरे साध्य करताना ते म्हणायचं की तुम्ही नाही पर्यावरणाचा वगैरे तुम्ही राहास करतात असं जे अगदीच इलॉन मस्क त्यानंतर स्टीव्ह जॉब वगैरे जे यांनी म्हटलेलं आहे ते तशा पद्धतीने होत आहे हे अगदीच कुठेतरी तशा पद्धतीने आहे हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो हे तुम्ही लिहू नका म्हणजे एम सॉरी म्हणजे मेस परीक्षेमध्ये वगैरे अशा अशा पद्धतीने निगेटिव्ह पॉईंट वगैरे जर विचारले तर हे लिहिता येणार नाहीत कारण फक्त हे त्यांचं मत आहे ओके त्याबद्दलची स्टडी वगैरे अद्याप आलेली आहे का तर बिलकुल नाही फक्त एवढं होईल की कृत्रिम बुद्धीमध्ये जो आ, आपला वेळ वगैरे होता की गुगलवरचे जर साईट वगैरे जर आपला हे करायचं असेल तर आपला पूर्वी एक एक एक, एक, एक वगैरे यायचे ते आता अगदीच थोडासा टाईम वगैरे कमी लागेल आपल्याला हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो त्यानंतर पहा चार जी पी टी फोर यामुळे आणखीन एक फायदा वगैरे आपल्या सी एक्सपिरंटला पण होऊ शकेल किंवा सी एक्सपिरंटला वगैरे तर पहा तो फायदा काय आहे तर तुम्ही पॉलिटीचे क्वेश्चन वगैरे जर तिथं सांगितलात तर अगदीच तुम्हाला ढेर म्हणजे अगदीच भरपूर प्रश्न वगैरे तुम्हाला एमसी क्यू वगैरे तशा पद्धतीने मिळून जातील ओके म्हणजे आता तुमचं जे नॉलेज वगैरे होतं ते अगदी आता वैड वगैरे झालेलं आहे हे तुम्ही चार जी पीटीचा वगैरे एक फायदा तुम्ही तिथं सांगू शकतो ओके त्यानंतर पुढे चला कर्नाटक इलेक्शनबद्दल वगैरे दिलेलं आहे हे गरजेचं नाही आपल्यासाठी त्यानंतर हे अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपत त्यानंतर सुरुवात करत आजचं द हिंदू द हिंदूमधील ही बातमी आपण पाहिलेली आहे त्यानंतर आपण डायरेक्टली वरती जाऊयात वरी एक दोन बातम्या वगैरे आहेत त्यानंतर आपण थांबण्याचा प्रयत्न करूयात तर पहा सुरत कोर्ट वगैरे ते सांगितलं ही न्यूज आपण घेतलेली आहे त्यानंतर पुढे चला चायना अनाऊन्सेस रिनेमिंग ऑफ अकरा प्लेसेस इन अरुणाचल प्रदेश आता पहा यू एस एने काय केलं होतं त्यांच्या संसदेमध्ये वगैरे की अरुणाचल प्रदेशला भारताचा वगैरे दर्जा दिलेला होता परंतु त्या दिवशी पण मी म्हटलेलं होतं की भारत हा सं म्हणजे सार्वभौम कंट्री वगैरे आहे सॉवरेन कंट्री आहे मग त्यामुळे इंटरनॅशनलनी कोणी सपोर्ट वगैरे करणं आपल्याला ते गरजेचं पण नाही आहे ओके मग पहा त्याला विरोध वगैरे म्हणून काय केलं आहे आता चायनाने जे अकरा अरुणाचल प्रदेशमधील काही जी नावं वगैरे आहेत ते त्यांनी बदललेली वगैरे आहेत त्यावरून आपल्याला काही फरक पडणार आहे का तर बिलकुल फरक पडणार नाही आहे ओके हे डिप्लोमॅटिक रिलेशन वगैरे त्यांचे चालत असतात ओके त्याबद्दल तुम्ही पण हे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये वगैरे एकदा शिकून घ्या जर पवित सिंग सरांचा व्हिडिओ वगैरे जर आला तर त्याची लिंक मी वगैरे नक्की देईन किंवा तुम्ही पवनित सिंग सरांच्या चॅनल आपण सबस्क्राईब सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अगदीच त्यांचे जे व्हिडिओ वगैरे ते अगदीच तुम्हाला हेल्पफुल ठरतील ओके म्हणजे स्टडीमध्ये ते अगदीच चांगल्या पद्धतीने वगैरे शिकवतात त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांचे व्हिडिओ वगैरे पाहून घ्या अरुणाचल प्रदेश आणि जे चायनाचं वगैरे रिलेशन वगैरे आहे या संदर्भात ते माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने वगैरे सांगू शकतील नक्कीच त्यानंतर पुढे चला स्पॉटलाईट वगैरे दिलेले बेंगलुर सिटीबद्दल वगैरे ते आपल्यासाठी गरजेचं नाही परंतु इलेक्शनमध्ये जर त्याचा पार्ट जर आला बेंगलुरू ओके पहा बेंगलुरूमध्ये अगदीच फ्लड वगैरे फ्लड टाईप वगैरे सिच्युएशन वगैरे होते म्हणजे थोडा देखील पाऊस पडला तरी फ्लड वगैरे येतात मग आता कर्नाटकमध्ये सध्याला इलेक्शन वगैरे आहेत मग त्यासाठी कदाचित तो इश्यू वगैरे बनू शकतो बेंगळुरूचा पण पाहूयात तिथे कोणती सरकार वगैरे किंवा कोणती सत्ता वगैरे स्थापन होईल त्यानंतर पुढे या तेलंगणा लॉन्च स्कूल रूफ पॉलिसी टू ब्रिंग डाऊन इंडोर टेम्परेचर्स आता पहा मग आपल्याला सर्वांना माहिती आहे की वेव्ह वगैरे सध्याला जास्त आलेले आहेत ओके व याच्यापूर्वी पण आपण वेवची चर्चा वगैरे केलेली आहे की तापमान वगैरे किती असतं त्याचं ते सर्व आपण डिस्कस केलेलं आहे बरोबर मग पहा हीट वेव्स मग हीट वेव्सला टॅकल वगैरे करण्यासाठी तेलंगणाने काय केलेलं आहे तर इंडिया कूलिंग ॲक्शन प्लॅन ओके इंडिया कूलिंग ॲक्शन प्लॅनला वगैरे त्यांनी आता काय केलेलं आहे म्हणजे त्याला चालू वगैरे केलेलं आहे हे ॲक्शन प्लॅन अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटने दोन हजार एकोणीसमध्ये वगैरे चा सर्वांना सांगितलेलं होतं की अशा पद्धतीने ही इंडिया कुलिंग प्लॅन प्लॅन वगैरे असेल ओके मग त्या पॉलिसीला आता त्यांनी काय केलं आहे इम्प्लिमेंट वगैरे करण्याचा प्रयत्न वगैरे सध्याला सा चालू आहे तेलंगणामध्ये मग हा प्रश्न यू पी सी वगैरे विचारला जाऊ शकेल की इंडिया कुलिंग ॲक्शन प्लॅन वगैरे कशाशी रिलेटेड आहे किंवा कधीच त्याची अंमलबजावणी म्हणजे किंवा कधी तो लॉन्च वगैरे झालेला आहे तर अगदीच त्याची अंमलबजावणी आहे पहा म्हणजे सॉरी त्याची जी हे आहे काय म्हणतो आपण ती योजना वगैरे कधी अस्तित्वात आली तर दोन हजार एकोणीसमध्ये व सेंट्रल गव्हर्नमेंटनी इंडिया कुलिंग ॲक्शन प्लॅन हे योजना वगैरे चालू केलेली आहे हे तुम्हाला लक्षात असायला हवं त्यानंतर पासिंग रिडक्शन ऑफ कुलिंग डिमांड रिफ्रिजरंट ट्रान्झिशन अँड एनहान्समेंट ऑफ एनर्जी एफिशियन्सी विद अ ट्वेंटी इयर टाइम हॉरिझन ओके वीस वर्षांच्या कालावधीसाठी वगैरे ते तशा पद्धतीने टाईम लाईन झवून सॉरी ते टाईम लाईन वगैरे ठरवून तशा पद्धतीने प्रयत्न वगैरे करणार हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो व ही न्यूज अगदी गरजेची आहे कारण पहा सध्याला यावरती पण प्रश्न बनू शकतो कारण ही न्यूजमध्ये आहे सध्याला हीट हिटवेव्स वगैरे वाढले आहेत त्यामुळे प्लीज टेम्परेचर्स जे टेम्परेचर वगैरे याच्यापूर्वी सांगितलेलं होतं मी की किती किती म्हणजे हीट वेव्ह जर आली तर किती टेम्परेचर वगैरे असतं ते प्लीज तुम्ही एकदा पाहून घ्या ओके त्यानंतर पुढे पहा हे एडिटोरियल वगैरे आजचे काही गजेशन नाहीत परंतु एखादी रोज एडिटोरियल वगैरे वाचत चला आणखी वेळ गेलेला नाही आहे सीसार्ट जर तुम्हाला क्वालिफाय करायचं असेल तर प्लीज थोडंसं वर वगैरे थोडंसं फोकस करा तुम्ही ओके त्यानंतर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू इथे संपत याबाबत काही शंका काही सजेशन वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता